हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज आहे एक एप्रिल दोन हजार एकोणवीस आणि संस्थाचालकांसाठी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू या दोन ऑप्शनची निवड करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती त्याचबरोबर पवित्र पोर्टलवरती उमेदवारांना दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती आता या दोन्ही दिनांकांची डेडलाईन या ठिकाणी संपलेली आहे त्यामुळे आज एक एप्रिल रोजी शिक्षक भरतीविषयक पुढील काय अपडेट येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम ही न्यूज जी आहे ही न्यूज पाहूया आणि यानंतर आपण यातील आढावा घेऊया शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा लटकणार शिक्षण विभागातील कर्मचारी निवडणुक निवन्नुकंच, निवडणुकांच्या कामात उमेदवार पुन्हा टांगणीला आचारसंहितेपूर्वी शासनाने शिक्षक भरतीची तयारी जोरदार चालवली होती मात्र अचानकपणे अचानकपणे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया आता थंडावली आहे मागील काही दिवसापासून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम झाला असून शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे राज्य शासनाने मागील काही वर्षापासून रकडलेली शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील बेरोजगार डी एड बी एड धारक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र त्यानंतर काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली व शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला शासनाने इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन केल्यानंतर हजारो इच्छुकानी ऑनलाईन अर्ज केले आहेत जे उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांची नोंदणी या पोर्टलवर झाली आहे त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत असले चे तरी ही प्रक्रिया पूर्णपणे थंडावली आहे पात्र ठरल्यानंतर त्याला पसंतीक्रम देण्यात येणार होता मात्र पात्र उमेदवाराला अद्याप पसंतीक्रम देण्यात आलेला नाही ही प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी असलेला शिक्षण विभाग ही आता निवडणुकीच्या कामात गुंतलेला आहे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आले आहे त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडल्याचे स्पष्ट झाले आहे संस्थाचालकांना दिलेली मुदत संपली संस्थाचालकांनी आपल्या संस्थेतील रिक्तपदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती संस्थाचालकांना ते घेणार असलेल्या उमेदवारांची मुलाखत हवी की नको हा पर्याय स्वीकारण्यासाठी मात्र मार्च अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती ही मुदत आज संपली आहे मात्र उमेदवाराला पसंती क्रमांक देण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने पसंती क्रम देण्यास सुरुवात कधी होणार असा प्रश्न भरलेल्या अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे उमेदवारांना योग्य उत्तरे शिक्षण विभागाकडून मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरती जी की बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित राहिलेली आहे याबाबत संस्थांचे जे काय दोन टॅब होते विथ इंटरव्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू याची मुदत संपलेली असून आता उमेदवारांसाठी पसंतक्रम देण्याची तारीख केव्हा येते किंवा ते ती सुविधा केव्हा पोर्टलवरती सुरू होते याकडे लाखो उमेदवारांचं लक्ष लागून राहिले आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे ज्या उमेदवाराने विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेला आहे अशा नेमक्या एकूण संस्था किती आणि त्या संस्थांची नावं आणि जाहिराती व्यवस्थितरित्या किंवा डिटेलपणे पुन्हा प्रसिद्ध करणार का हा सुद्धा उमेदवारांच्या मना मनामध्ये मोठा प्रश्न आहे त्यामुळे या सर्व संस्थांविषयी माहिती राज्यातील सर्व उमेदवारांना अचूकपणे आणि व्यवस्थितरित्या मिळेल त्यामुळे या संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र निवडणुकी आचारसंहिते या कामामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी असल्यामुळे पुन्हाही शिक्षक भरती प्रक्रिया रेंगाळलेली किंवा लटकलेली दिसत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद